इंदापूर तालुक्यात दडपशाहीचं राजकारण चालू देणार नाही असं म्हणत जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्या भारती दुधाळ यांनी केलेल्या शिफारसीनुसार मंजूर करण्यात आलेल्या कवठळी येथील तीन वर्ग खोल्यांच्या विकास निधीच्या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी राज्यमंत्र्यांनी दडपशाहीचा वापर केला स्थानिक तसेच पोलीस प्रशासनाचा वापर करत या विकास कामाला अडथळा निर्माण केला असून अशा दडपशाहीचं चा राजकारण चालू देणार नसल्याचे म्हणत अंकिता पाटील ठाकरे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की जिल्हा परिषद भारती मोहन दुदाळ यांनी वेळोवेळी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामासाठी तसेच कवठळी का येथील तीन वर्ग खोल्यांच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेशी सातत्याने पत्रव्यवहार करून तसेच संपर्क करून या तीन वर्ग खोल्या मंजूर करून घेतल्या होत्या त्याच्याच भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना राज्यमंत्र्यांनी आपल्या बळाचा वापर करत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या विकास कामाच्या उद्घटना वेळी अडथळा आणला हे चुकीचं आहे अशा प्रकारच्या दडपशाहीचं राजकारण आम्ही खपवून घेणार नाही असं अंकिता पाटील ठाकरे म्हणाले ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाराष्ट्र विधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय विधीमंडळात सर्वानुमती घेण्यात आला तर या विधेयकावर मंगळवारपर्यंत सही झाली नव्हती त्यामुळे सत्ताधारी आघाडीचे नेते काल संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार होते मात्र त्याआधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर आता कायदा निवडणूक आयोगाला मान्य करावा लागेल असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं घेणार हे महत्वाचं ठरणार आहे त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयात देखील ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आठ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे या सुनावणीत राज्य मागास वर्ग आयोगाच्या वतीनं सादर करण्यात येणाऱ्या डेटाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे देखील महत्वाचं ठरणार आहे शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणातील संशयित असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे नितेश राणेचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला तर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे हे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असं जाब विचारला यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली तसेच कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला दरम्यान निलेश राणे यांनी पोलिसांसोबत हा वाद घालत जाब विचारला यामुळे काही काळासाठी तिथं तणाव निर्माण झाला होता त्यामुळे या प्रकरणी निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांची हुज्जत घातल्याप्रकरणी ओरस पोलीस ठाण्यात रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झालाय राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना मोदी सरकारचं बजेट शून्यासारखं सरका आहे यामध्ये नोकरदार वर्ग मध्यमवर्गीय गरीब वंचित शेतकरी तसेच लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी काही नसल्याचं म्हटलं होतं तर त्यांच्या या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना उत्तर देण्यास सांगितलं यावर पंकज चौधरी यांनी राहुल गांधींना बजेट समजलं नसल्याचं सांगितलं तर पंकज चौधरी यांच्यानंतर निर्मला सीतारामन देखील बोलण्यासाठी पुढे सरसवल्या आणि चौधरींनी अगदी युपी टाईप उत्तर दिलं आहे असं सीतारामन यांनी म्हटलं मात्र सीतारामन यांच्या या वक्तव्यामुळे हल्लाबोल करत असून निवडणुकीचा मुद्दा बनवला जात आहे काँग्रेसने सोशल मीडियावरही केंद्रीय अर्थमंत्र्यांना या प्रकरणी घेरलं आहे तर अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधलाय प्रियंका गांधी यांनी हा उत्तर प्रदेशच्या लोकांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे तसेच उत्तर प्रदेशातील लोकांना युपी टाईप बसल्याचा गर्व आहे आम्हाला देखील उत्तर प्रदेशची भाषा संस्कृती आणि इतिहासाचा गर्व आहे तुम्ही अर्थसंकल्पात उत्तर प्रदेश साठी काही दिलं नाही ठीक आहे पण किमान अशा प्रकारे येथील लोकांचा अपमान करण्याची गरज नव्हती असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या साथीच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे गेल्या चोवीस तासात कोरोना विषाणूचे एक लाख एकसष्ट हजार तीनशे शहाऐंशी नवीन रुग्ण आढळले आहेत कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या तीन पूर्णांक चार टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे देशातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा आता दहा टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे एकशे चौसष्ट पूर्णांक एकोणनव्वद कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या लसीचे अकरा पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटीपेक्षा जास्त डोस आहेत देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे एकशे सदुसष्ट कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत तर मंगळवारी दिवसभरात सत्तावन्न लाख बेचाळीस हजार सहाशे एकोणसाठ लसींचे डोस देण्यात आले आहेत तसेच आतापर्यंत एकशे सदुसष्ट कोटी एकोणतीस लाख बेचाळीस हजार सातशे साठ डोस लसीचे देण्यात आले आहेत तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की लसीचे एकशे चौसष्ट पूर्णांक एकोणनव्वद कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत